नमस्कार, मी विकास मिरगणे. मी मुंबईच्या समुद्रकिनारी आहे. सकाळ झालेली आहे आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर आता सुनील तटकरेंचं म्हणजे सुनील तटकरेंच्या हाती काय लागलं या मुद्द्यांवर आपण विश्लेषण करतो आहे. खरं तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांच्या गटामध्ये जाण्याची तयारी करणारे सुधा घारे आता हे भविष्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्या संदर्भामध्ये एक दोन दिवसामध्ये अंतिम निर्णय होईल. मग अशा वेळेला कर्जतच्या राजकारणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व काय होणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सुनील तटकरेंनी आता दोन माणसं गमावण्याची वेळ निर्माण झाली का? कारण असं आपण जर हे बघितलं तर, कारण सुरेश लाड हे सुद्धा 40-45 वर्षापासून सुनील तटकरेंचे मित्र होते. दोघेही चांगले मित्र होते, दोघेही एकाच पक्ष होते. लाडांनी तटकरेंचं नेतृत्व मांडणं केलं होतं. तर सुरेश लाड सोडून ते भाजपामध्ये गेले, जुना मित्र गेला. आता सुधा घारे सुद्धा तटकरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. आदिती तटकरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. आता ते सुद्धा सोडून तुतारी हाती घेत आहेत. शरद पवारांच्या गटामध्ये जाण्याची तयारी व्यक्त केली जात आहे. अशा वेळेला मग सुनील तटकरेंच्या हाती काय लागलं? इकडे सुरेश लाडांना तुम्ही राजकारणामध्ये त्यांचा राजकीय आयुष्य बर्बाद तुम्ही केलं. सुधा घारेंना आता तुतारी जाण्याची वेळ आली. मग तुम्ही पक्षासाठी मग या दोन नेत्यांना तुम्ही घेऊन काय केलं? मग सुधा घारेंना तुम्ही आमदार तुमच्या महायुतीतून करू शकले नाही. या स्थितीला उद्या काय होईल ते मला माहीत नाही. सुरेश लाड चांगला मित्र होतं, ते तुम्ही त्यांना सोडून देण्याचा किंवा त्यांना तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांना अलगद बाजूला काढण्याचं काम तुम्ही केलं. सुधा घारेंना आता बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला सुनील तटकरेंनी काय कमवलं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण दोन्ही नेते आता तटकरेंपासून लांब जात आहेत. कारण उद्या जर सुधा घारे आमदार झाले तर तिकडे जाण्याचा संबंध येणार नाही आहे, पहिली गोष्ट. कारण 5 वर्षामध्ये त्यांना तिकडे जाता येणार नाही. जरी तटकरेंच्या प्रेमामध्ये जरी पडले असले किंवा आजही असले, पण पुढे तटकरे किती राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये राहतील तेही माहीत नाही आहे. कारण शेवटी राजकारणामध्ये अपडेट होत असतं. प्रत्येक वेळा राजकीय घडामोडी घडत असतात आणि प्रत्येक नेता आज असेल उद्या त्याचा TRP नसेल. राजकीय स्थिती तुम्ही आता बघितलं, देवेंद्र फडणवीस एकेकाळ 2014 ते आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांचा शब्द हा भाजपामध्ये मानला यायचा. पण आज देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती जर बघितली तर तुम्हालाही माहीत आहे, देवेंद्र फडणवीसांचं भाजपामध्ये फार काही अलेवेल नाही आहे. हे लक्षात घे, ते फक्त दाखवत नाही आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज अमित शहा आणि एकनाथ शिंदेंचे चांगले घनिष्ठ संबंध झालेले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं भाजपच्या राजकारणामध्ये जरी स्थान असलं, फारसं स्थान त्यांना राहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांचे जे अधिकार आहेत ते सगळे काटछाट काढलेले आहेत. त्यामुळे त्यांना केवळ किचन कॅबिनेटमध्ये आहेत. 4-5 जणांना घेऊन निर्णय घ्यायचा. सांगाय तात्पर्य की सुधा घारे आज पक्ष सोडून जात आहेत, सुरेश लाड पक्ष सोडून गेले. त्यामुळे कर्जत मतदारसंघात एकेकाळी राष्ट्रवादीचा बालबिल्य असलेला, ताकद असणारा आणि दबदबा असणारा आता हा पक्ष कुठंतरी कर्जतच्या राजकारणामधून त्याचं अस्तित्व जे आहे ते नाहीसं होताना दिसून येते. अर्थात तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपत आली का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जरी पक्ष असला तरी ती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून कर्जतच्या किंवा रायगडच्या राजकारणामध्ये आपण पाहिले होते. सुरेश लाड जरी असले तरी ते तटकरे प्रेमी होते. त्यामुळे सुरेश लाड, सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती, सुधा घारे तटकरे. आता तटकरेंचा जो पक्ष आहे तो आता कर्जतच्या राजकारणातून हद्दीपार झालेला आहे. त्यामुळे सांगाय तात्पर्य काय, एक तटकरे साहेबांनी, सुनील तटकरेंनी चांगला मित्र गमावला, सुधा घारे एक चांगला कार्यकर्ता नेता आहे तोही तरी पक्षातून बाहेर पडत आहेत. मग तटकरेंनी आपल्या जीवनामध्ये किंवा कर्जतच्या राजकारणामध्ये काय कमावलं, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तटकरे साहेबांनी जर लाडांना आणि तटकरेंना जवळ घेऊन बसले असते तर आज कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी ताकद वाढली असती आणि संघर्ष आहे दोघांमधला तो तिघांमधला, म्हणजे सुरेश लाड विरुद्ध सुनील तटकरे, मग सुधाकर घारे विरुद्ध सुरेश लाड, असा संघर्ष आहे तो कर्जतच्या राजकारणामध्ये
राजकीय रेकॉर्डवर राहिला नसता, कारण कर्जतच्या राजकारणामध्ये या तिघांची नोंद होणार, संघर्षमय होणार, कारण या तिघांमुळे पक्षाचं जे नुकसान झालं, जो कर्जतचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा तो तटकऱ्यांवर प्रेम करणारा होता, लाडांवर प्रेम करणारा होता, तो आता कुठेतरी या सगळ्या तिघांमुळे तो विभागला होता आणि सुधाकर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीची घोडचूड होत असताना तिथे आता सुधाकरांना शेवटी महायुतीतून तिकीट मिळत नाही, तटकरे साहेब शरद आपले अजित पवार बाहेर पडतात की नाही हे माहीत नाही, आणि तटकऱ्यांपुढे पर्याय नसल्यामुळे अखेर सुधाकरांना एक तुतारी हाती घ्यावी लागते, कारण घड्याळाला अचूक टायमिंग द्यावं लागतं. राजकारणामध्ये अचूक टायमिंग ज्या नेत्यांना साधता येतं ते नेते यशस्वी ठरतात, त्यामुळे सुधाकरांना तातडीने निर्णय या 5-7 दिवसात घ्यावा लागेल, कारण अजित पवार कधी बाहेर पडतील नाही पडतील, मग ही पण सीट जायची ती पण सीट जायची अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सुधाकर लवकरच तुतारी हाती घेतील आणि कर्जतच्या राजकारणात एक राजकीय संघर्ष आणि सुधाकर एक भविष्यामध्ये एक नवा पर्याय उभा करतील. मात्र जाता आता तटकरे साहेब तुम्ही दोन्ही नेत्यांना गमावले असंच म्हणायची वेळ आता आलेली आहे, कारण अजून घडामोडी खूप बाकी आहेत, पण दोन मित्र म्हणतात ना, एक मित्राला तुम्ही गमावलं, एक कार्यकर्त्याला एक चांगल्या नेत्याला तुम्ही गमावण्याची पाळी तुमच्यावर आली. तटकरे साहेब तुम्ही वागलेत आणि त्याचा परिणाम कर्जतच्या राजकारणात झाला हे मात्र नक्की. धन्यवाद.